आमच्या हातून अशी काय चूक घडली कोणास ठाऊक. म्हणून देव आम्हाला सगळ्यांना अशी शिक्षा देतोय. साधनाताई, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, चांगल्या माणसांच्या बाबतीत फार काळ वाईट नाही घडू शकत. लवकरच सगळं काही ठीक होईल बघा. ताईकडे बघवत नाही हो. किती स्वप्न रचली होती तिने. अशा वेळी बायांतीण किती आनंदी असते. आणि आमची ताईडी मात्र जीव तुटतो हो तिच्यासाठी. अगदी खरं आहे तुमचं. अहो, मुलांना जरा काही दुखलं खुपलं ना तर आपला जीव थाऱ्यावर राहत नाही. तीच आपल्या जगण्याची उमेद वाढवतात. त्यांच्या आनंदात आपण आपला आनंद शोधत असतो. साधनाताई, तुम्ही आजवर खूप काही भोगलत सोसलत आणि आता हे सगळं, पण विश्वास ठेवा, तुम्ही यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आहात. तुमच्या तोंडात साखर पडो. देव करो आणि तसंच हो. आमच्याकडची परिस्थिती फार विचित्र आहे आता मामा. ह्या सगळ्या गडबडीमध्ये कसलाच विचार करता येत नाही, काहीच सांगता येत नाही. म्हणजे आजही मी मुद्दामहूनच इथे आले. मधुराने आणि रोहितने लग्न करायचं ठरवलं पण आम्ही त्याबद्दल काहीच बोललो नाही असा तुमचा गैरसमज नको व्हायला म्हणून मुद्दामून आले आज. विद्याताई, आजवर आपण दोघी फक्त मैत्रिणी होतो पण आता विहिणी होणार होत. एक नवं नातं जोडलं गेलंय आपलं. त्याचा मान राखायला हवा ना. साधनाताई, मधुरा खूप सोशिक आहे, समजूतदार आहे, चांगले संस्कार रीतभात आहेत तिला. याचं मूळ कुठे आहे हे आता तुमच्याकडे पाहिल्यावर कळतं. बघा ना, एवढ्या सगळ्या मनस्तापात तुम्ही हा वेगळा विचार करून इथे आम्हाला भेटायला आलात. खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. आणि एक सांगू का, हे बघा, नातं हे आत्ता जोडलं गेलंय पण स्नेह होताच ना. त्या स्नेहापोटीच सांगतोय की आपल्या या नात्यात कोणत्याही तऱ्हेचा औपचारिकपणा नकोय. तुमचं म्हणणं बरोबर आहे मामा, पण तरी माझ्याच मनाला हे पटत नव्हतं. मधुर आणि रोहितने लग्न तर ठरवलंय, दोन्हीकडून पसंती आहे, मग इतका उशीर का? हे जास्त रेंगवण्याची तुमची इच्छा असेल हे मलाही कळतंय मामा. म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलायला आले. आमच्या घरची एवढी अडचण सरू दे, माझा नातू घरी येऊ दे, मग नाही आपण थांबायचं. साधनाताई, असं काय करतंय? हे बघा, तुमची परिस्थिती आम्ही समजू शकतो. हा असा आनंदाचा प्रसंग अशा दडपणाखाली नकोच साजरा व्हायला. तुमचा सगळा प्रॉब्लेम मिटू दे, मग अगदी आनंदाने आपण पुढच्या गोष्टी ठरवूया. ठीक आहे? मनू, चल, माझं सगळं आवरलंय. ताईडी आराम करत असेल तिला उठव, म्हणून जेवायला चल. तू पण चल. आणि आई, ताई बाहेर गेलीय. बाहेर गेली? कुठे? जुईच्या शाळेची बस आली होती, तिने त्यात तिला बसवून दिलं, एवढंच तिने मला सांगितलं. वर आली आणि सरळ निघून गेली. अरे, पण तू तिला विचारलं नाहीस का? थांबवलं नाहीस का तिला? मी थांबून ती थांबणार होती का? माझं कोण ऐकतंय? अरे, पण तू तिला एवढं तरी विचारायचं होतंस की तू कुठे जातेस, कशासाठी जातेस, कधी येणार आहेस घरी? अगं आई, मी विचारलं ग तिला, टाळलं तिने सांगायचं, काहीच नाही बोलली.
मला कळतं का आई आपल्या घरात काय चाललंय ते. मी तिला एवढं सुद्धा सांगितलं की आई येऊ दे मग तुझा, पण नाही माझं कुठे ऐकतेय. पैशाचं पाकिट घेतलं आणि सरळ निघून गेली. ओली बाळंती नाही, हिला कळत कसं नाही एवढ्या उन्हात बाहेर जायचं नाही म्हणून. किती दगदग होईल तिला आता. नुसता मनस्ताप, कुठे गेली कोणास ठोक. कळून सुद्धा काही उपयोग आहे का? तुम्ही बायका तुम्हाला जे हवं तेच करता. आता तुला सांगितलं काळजी करू नको, तरी तू ऐकणारेस का? नाही. ती मला सांगून गेलीय की माझी वाट बघू नका, मी संध्याकाळपर्यंत येईन. मग हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? कठीण आहे रे बाबा ह्या मुलीचं. कुठे गेली असेल कोणास ठाऊक. हा आई बोल. कामात आहेस का बाळा? नाही थोडीफार, तू बोल ना. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? अगं तायडी तुझ्याकडे आली आहे का? माझ्याकडे? नाही. का काय झालंय, कुठे गेली आहे ताई? अगं ही तायडी कुठे गेली आहे काहीच कळत नाही ग. तुला तरी माहिती आहे का, कुणालाच काही कळत नाही आहे. काय? अगं पण आई तू घरीच होतीस ना, मनू पण घरी होता, अशी कशी गेली ताई? अगं हो मनू होता, पण मनूला सांगितलं मी बाहेर जाऊन येते संध्याकाळपर्यंत घरी येते म्हणून. आता कुठे गेलीये, कुणाला भेटायला गेले, कशासाठी गेले, कसं करणार आपल्याला, सांग ना मला. आता ही ओली बाळंतीण कुठे वणवण फिरत असेल सांग ना मला. नुसता मनस्ताप करून घेते. बरं मोबाईलही घरी ठेवून गेलीये. आई अगं तू तू लगेच टेन्शन घेऊ नकोस. आता म्हणाली ना ताई संध्याकाळपर्यंत येते, येईल ती. कदाचित आई ती आनंदना भेटायला गेली असेल. मे बी तिलाही वाटलं असेल की हे सगळं भांडण मिटवून बाळाला दोघांनी एकत्र शोधावं, नाही का? नाही, त्यांना भेटायला ती नक्कीच जाणार नाही. मानसी भयंकर मानी आहे आणि अशी अचानक उठून निघून जाणार नाही त्यांच्याकडे ती. जाऊ दे गाई, तर्क वितर्क करण्यात काही पॉइंटच नाही आहे. तू नेमकी कुठे गेली होतीस तेव्हाच? अगं मी विद्याताईंकडे गेले होते. त्यांच्याकडे अचानक आत्ता का? अगं विद्याताईंशी जरा बोलायचं होतं मला. म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न ठरवलंय हे कळल्यानंतर त्यांच्याशी काही बोलणंच झालं नाही ना. आपल्याकडे हे सगळी गडबड चालू आहे. पण अगं त्यांना असं वाटायला नको ना की आम्हाला हे मान्यच नाही आहे म्हणून. त्यांना सांगायला हवं ना सगळं, नाहीतर उगीचच गैरसमज करून घेतील ते आपल्याबद्दल. म्हणून मी विद्याताईंशी बोलायला गेले होते आणि तेवढ्या वेळात नेमकं हे सगळं. आता ही तायडीसुद्धा ना. आई राहू दे आता, तू तू काळजी करू नकोस. हे बघ मी आत्ता हे काम आटपून लगेच मीटिंगला जाते, ती मीटिंग मी लवकर संपवते आणि घरी येते, ठीक आहे? तू उगाच खूप विचार करत बसू नकोस आणि तोपर्यंत ताई आली तर मात्र मला नक्की कळव. नक्की कळवेन. हे बघ आई, आत्तापर्यंत हे जे काही सगळं चाललंय ना त्याच्यापेक्षा अजून वाईट काहीच होऊ शकत नाही. हां सगळं व्यवस्थित होईल, ताई येईल परत, ठीक आहे? मी आलेच लवकर येते. चल ठेवते फोन. अच्छा कधीची गेली बाहेर, अजून पत्ता नाही या मुलीचा. काय समजायचं आपण? एक
फोन तरी करायचा ताईनी स्वतःचा सेल पण घेऊन नाही गेली. दिवसभर काही खाल्ले की नाही पोरीनं तेही कळायला मार्ग नाही. पाणी सुद्धा तायडे अगं कुठे गेली होतीस तू दिवसभर? तायडे आई हो तिला 2 मिनिटं बसू तर देशील. अगं मी ही काळजीपोटीच विचारते ना. ओली बाळंतीण आहे कुठे वणवण फिरत होती दिवसभर तू? हा आई ताई अगं तू कुठे गेली होतीस काहीच माहीत नव्हतं ना आम्हाला म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले होते. कशाला तायडे? अगं पोलीस तपास करतायत ना. ते वेळोवेळी आपल्या संपर्कात आहेत ना. माझा नाहीये विश्वास आता कुणावरही. काही अर्थ नाहीये पोलिसांवर वगैरे अवलंबून राहण्यात. आपणच काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. जाऊन बसले मी पोलीस स्टेशनमध्ये. म्हटलं इतके दिवस झाले अजून कसं नाही मिळालं माझं बाळ. मी इथे बसून राहणार आहे. तुमचा तपास पूर्ण झाला की माझ्या बाळाला घेऊनच जाणार आहे मी. हा काय वेडेपण आहे ताई. अगं मला तरी कळवायचंस मी आले असते तुझ्या बरोबर. किंवा मग आनंद ना कळवायचा आपण सगळे गेलो असतो. आनंदशी काही बोललीस का तू? भेटलीस त्यांना? मला आनंदशी काहीही बोलायचं नाही आणि मला या विषयावरही बोलायचं नाही. तायडे जरा शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेशील का? हे बघ मान्य आनंदराव आम्हाला वाटेल ते बोलले. मी त्यांची बाजूने घेते बाळा. पण अगं हॉस्पिटल नंतर तू तरी त्यांना कधी फोन केलास का? त्यांच्याशी बोललीस का? का फोन करू आई मी त्यांना आणि काय बोलू मी त्यांच्याशी? आई त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. एवढीही ताकद नव्हती माझ्या अंगात आणि ते काय वाटेल ते बोलत होते. काहीही आरोप करत होते आपल्यावर. आपण काय वाऱ्यावर सोडलं होतं का बाळाला? का परक्याच्या हातात दिलं होतं? हॉस्पिटलच्या नर्सच्या हातात बाळाला आपण दिलं होतं. रुटीन चेकअपसाठी ती घेऊन गेली होती बाळाला. मलाही काळजी होती माझं बाळ होतं ते. काय अवस्था झाली होती माझी. मला आधाराची गरज होती. ते राहिलं कुठल्या कुठे? मला सांभाळायचं सोडून तुम्हाला दोघींना सावरायचं सोडून काय तोंडाला येईल ते बोलत होते आनंद. अगं परिस्थिती चांगली असते ना तेव्हा सगळेच चांगले वागतात. जेव्हा काही अडचण असते ना तेव्हा एखादा माणूस कसा वागतं ह्यावर तो माणूस कसा आहे ते ठरतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आनंद मला आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला दोघींना जे बोललेत ना ते माझ्या इतकं जिव्हारी लागलंय की बाळ मिळाल्यानंतर सुद्धा मी त्यांच्याकडे जाईन की नाही मला खात्री नाही वाटत आहे. ताई अगं असं नको म्हणूस. हे बघ अशा परिस्थितीत कोणीतरी एकाने शांत राहणं खूप महत्वाचं असतं ताई. म्हणजे तू जे सगळं म्हणतेस ते पटतंय आणि ते बरोबरही आहे पण तरी सुद्धा हे बघ आपण असं म्हणूया कदाचित आनंद त्या दिवशी जे काही बोलले हे त्यांचं त्यांनाही कळलं नसेल. मे बी बाळ गेलंय या शॉकमध्ये ते असे रिॲक्ट झाले असतील. बबडीचं अगदी बरोबर आहे तायडे. तायडे संसार हा दोघांचा असतो. त्याच्यात कुणीतरी एकानं माघार घ्यायची असते आणि ती माघार तू घेतलीस ना तर तू लहान नाही होत बाळा. आणि तायडे तुम्ही दोघं एकत्र बसून विचार केलात ना तर तुम्हाला काहीतरी योग्य तो मार्ग मिळेल.
निदान बाळासाठी तरी जाशील ना त्यांच्याकडे, बोलशील ना तू आनंदरावांशी? आनंद इतक्या लवकर ऑफिसला गेले तरी मी मुद्दाम लवकर आले. आनंदशी जरा शांतपणे बोलायचं होतं. आता काय फायदा? आता किमान ज्या वस्तू न्यायला आले होते त्या तरी. काय कुलूप का उघडत नाहीये? हे कुठलं कुलूप? नवीन कधी लावलं? म्हणून किल्ली लागत नाहीये. शेजारी पराडकरांना विचारते. अरे मानसीबाई, तुम्ही अशा इकडे कशा? आनंद ऑफिसला गेलेले दिसतात. दाराचं कुलूपही बदललंय म्हणून म्हटलं. तुमच्याकडे काही निरोप ठेवलाय का त्यांनी? हो, असं काय करताय? गोखले साहेब तर 15 दिवसापूर्वीच घर सोडून गेले. आश्चर्य आहे, तुम्हाला माहिती नाही? आनंद असे काय? फोन लागत नाहीये, घरी पत्ता नाहीये, आणि असे कसे शिफ्ट होतील मला न सांगता? 15 दिवसापूर्वी म्हणजे तेव्हा तर मी हॉस्पिटलमध्येही ऍडमिट झाले नव्हते. मग तेव्हा आनंदनी सांगितलं असतं ना मला. छे छे, पराडकरांचा काहीतरी गैरसमज झालाय बहुतेक. कदाचित आनंद मला सरप्राईज द्यायचं असेल आणि ह्या सगळ्यामधल्या गोंधळामुळे त्यांनी दिलं नसेल. एक्झॅक्टली, नाहीतर ते मला न सांगता जाऊच शकत नाहीत. मी ऑफिसमध्ये जाऊन बघते. हो, तिथे गेल्याशिवाय मला काहीच कळणार नाही. मी ऑफिसमध्येच जाते.